रत्नागिरी तहसील कार्यालय परिसरात मधमाशांच्या हल्ल्यात 5 जण गंभीर। देवगड निपाणी राष्ट्रीय राज्यमार्गावर आज सकाळी रत्नागिरी तहसील कार्यालय परिसरामध्ये मधमाशांच्या हल्ल्यात 5 जण गंभीर जखमी झालेत। मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी तहसील कार्यालयासमोरील हॉटेल व्यावसायिक व कार्यालयामध्ये कामकाजासाठी आलेल्या लोकांना मधमाशांच्या हल्ल्याला सामोरं जावं लागलं। शेजारील चहाच्या टपरीमध्ये चहा पिण्यासाठी गेलेल्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला। यामध्ये प्रकाश राऊत, मारुती राऊत, असलम शेख, नेताजी कांबळे, रवी चौगुले हे गंभीर जखमी झालेत। त्यांना राधानगरी ग्रामीण रुग्णालय राधानगरी येथे आणण्यात आलं। ज्यावेळेस रवी चौगुले हे गंभीर अवस्थेत होते त्यांच्यावर आता अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत, तर बाकीच्या 4 जणांची प्रकृती स्थिर आहे असं रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक गणपती गवळी यांनी सांगितलं। डॉक्टरांच्या व त्यांच्या सर्व टीमच्या कार्यतत्परतेमुळे रुग्णांचे प्राण वाचवण्यात यश आलं। कार्यालयाच्या परिसरामध्ये झालेल्या मधमाशाच्या हल्ल्यातील 5 रुग्ण दवाखान्यामध्ये दाखल झाले होते। पैकी रवींद्र श्यामराव चौगले हा अत्यवस्थ रुग्ण बेशुद्ध अवस्थेत आणला होता। आणले असता त्याच्या शरीरातून जवळपास 70 ते 80 काटे आम्ही काढून त्याला ऑक्सिजनची गरज होती, ऑक्सिजन लावून बाकीचे उपचार करून त्याची प्रकृती स्थिर केलेली आहे आणि सध्या तो स्थिर आहे। यासाठी माझे सर्व लोकांचे आणि कर्मचाऱ्यांचे चांगले योगदान मागतो। मराठी एस न्यूजसाठी रत्नागिरीहून संजय कांबळे।